मावळ विधानसभेतील उमेदवारीवरून महायुतीत सध्या रान पेटल्याचं दिसतंय. ही जागा आजीदादा गटाच्या खात्यात असून त्यावर तालुका भाजपनं सुद्धा दावा ठोकलाय. विद्यमान आमदार सुनयना शेळके यांना विरोध दर्शवत भाजप नेते व माजी मंत्री बाळा बेगडे यांनी बंडात्मक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मावळात युतीमध्येच अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी मागच्या 5 वर्षात सुनील शेळके यांनी दाखवलेला विकास कामांचा झपाटा, त्यांच्या पाठीमागं असलेली मावळची जनता व अजितदादांची भक्कम साथ बघता ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता अधिक आहे. अशावेळी बाळा बेगडे यांना तलवार मॅन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असं बोललं जात आहे. दुसरीकडे बापू बेगडे हे शरद पवारांची तुतारी हातात घेऊन मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत. हे पाहता मावळचा रणसंग्राम चांगलाच गाजणार हे आता नक्की. मात्र या लढाईत गणिमी काव्याचा अधिक वापर होईल अशी चिन्ह दिसून येत आहेत. मावळ विधानसभेचं गणित, तेथील राजकीय व भौगोलिक स्थिती याचा घेतलेला आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुणे जिल्ह्यातील सर्वात कठीण मतदारसंघ म्हणजे मावळ. लोहगड, विसापूर, तुंग तिकोणासारख्या किल्ल्यांमुळं या भागाला ऐतिहासिक वारसा लाभलाय. येथील कार्ला भाज्यासारखी लेणी प्राचीन भारतीय शिल्पकलेचं दर्शन घडवत असतात. कार्ल्यातील एकविरा देवी, संत तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेला भंडारा डोंगर परिसर व सदुमरेतील जगनाडे महाराज मंदिर ही देखील येथील महत्त्वाची तीर्थस्थानं. लोणावळा खंडाळासारखी पर्यटनस्थळं, सह्याद्रीच्या भव्य डोंगररांगा, धबधबे व निसर्गाची मुक्त उधळण अनुभवणे हा आनंददायी अनुभव असतोच. तसा भौगोलिकदृष्ट्या मावळ वळणावळणाचा लोकांपर्यंत पोहोचणं वा कनेक्ट राहणं हे दिव्यच. राजकीयदृष्ट्याही हा मतदारसंघ संवेदनशील. तसं आलटून पालटून या मतदारसंघावर काँग्रेस व भाजपचं वर्चस्व राहिलं. 1957 रामभाऊ म्हाळगी येथून जनसंघाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतरही भाजपला अनेकदा या मतदारसंघानं साथ दिली. 1995 ते 2014 या कालावधीत भाजपने सलग निवडणुका जिंकल्यात. तर 1990 मावळावर काँग्रेसचा प्रभाव दिसून आला. 2019 राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी नवा इतिहास रचला. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येत त्यांनी भाजपच्या बाळा बेगडे यांचा तब्बल 1,00,000 मताने पराभव केला. अजितदादांचा विश्वासात ठरवला. मागच्या 5 वर्षात सुनील शेळके यांनी रस्ते व पूल उभारणी, सरकारी कार्यालयांचे अत्याधुनिकरण, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास, पाणी पुरवठा व वीज कनेक्टिव्हिटीसह आरोग्य व अन्य क्षेत्रात विकास कामांचा धडाका उडून दिला. दानगा जनसंपर्क, विकास पुरुष अशी निर्माण झालेली प्रतिमा हे त्यांचं बलस्थान. संजय उर्फ बाळा बेगडे यांनी सुद्धा 2 टर्न या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यामुळे उमेदवारीवर त्यांनीही दावा केलाय. मतदारसंघात सर्वाधिक वेळा भाजपाचे आमदार इथून निवडून आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. त्यामुळे ते बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय. शेळके यांनी अजिबात विचलित न होता याला शांतपणे उत्तर दिले. तिन्ही नेते मिळून काय ते ठरवतील असं त्यांनी म्हटलंय. ही हुशार खेळी मानली जाते. खरं तर ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाकडे जागा असं महायुतीच्या जागा वाटपाचं सूत्र ठरलंय. पण काही ठिकाणी अदलाबदल होऊ शकते असे संकेत दादांनी दिलेत. त्यानं काहींच्या अपेक्षा पल्लवी झाल्या असल्या तरी भाजपासाठी ही जागा सुटण्याची शक्यता नाही. हे पाहता बेगडे काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. एकीकडे आपण युती धर्माचं पालन करणार असल्याचं ही बेगडे यांनी स्पष्ट केलंय. पण दुसऱ्या बाजूला रवींद्र बेगड्यांना उतरून शेळके यांना श देण्याचा त्यांचा डाव असल्याचं बोललं जात आहे. रवी बेगडे हे मागच्या 2 निवडणुकांमध्ये भाजपकडून इच्छुक होते. भाजपाचे दिवंगत आमदार दिगंबर बेगडे यांचे ते पुतणे आहेत. त्यांना राजकीय वारसाही आहे. ते पाहता बाळा बेगडे, रवी बेगडे यांच्यापैकी कोणी बंडखोरी करणार की वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघार घेणार याबाबत उत्सुकता असेल. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागले. आघाडीच्या माध्यमातून शरद पवार गटाकडून तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय तगडा उमेदवार म्हणून दादा गटाच्या बापू बेगडे यांनाही उमेदवारी मिळू शकते असंही सांगण्यात येते. बापू बेगडे यांनी अपक्ष व अन्य पक्षाचा तिकिटावर लढण्याची तयारी सुद्धा केली असल्याची चर्चा आहे. तळेगाव दाभाडेचे नगर परिषदेचे नगरसेवक, उपनगराध्यक्ष, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. 2019 निवडणुकीत शेळक्यांच्या बरोबर राहून त्यांनी पक्षाचे काम केले असल्याचं बोललं जातं. आमदार सुनील शेळके यांनी नियोजनबद्ध विकास कामे करून राज्यात आपलं वेगळं पण जपत मतदारसंघात लोणावळा व काणे उपजिल्हा रुग्णालय, वडगाव प्रशासकीय व नगरपंचायती इमारत, तळेगाव नगर परिषद, लोणावळा स्कायवॉक, कार्ला एकविरा देवी विकास आराखडा व चाणक्य सेंटर, जगनाडे महाराज विकास आराखडा, जांभूळ येथील भव्य क्रीडा संकुल व कितीतरी तराटी सरकार कार्यालय उभी करून 25 वर्षात न झालेला विकास कामांचा बॅकलॉग भरून काढल्याची चर्चा सगळ्या तालुक्यात आहे. या विकास कामांच्या माध्यमातूनच सुनील शेळकेने आपली ताकद दाखवून दिली. अर्थात कार्यसम्राट सुनील शेळके विरुद्धची लढाई
त्यामुळेच कुणासाठीही सोपी नसेल. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे विजयाच्या हॅट्रिकची मतदाराकडून कुणालाही संधी मिळालेली नाही. मदन बापना, दिगंबर भेगडे, बाळा भेगडे हे दोनदा निवडून आले, मात्र तिसऱ्यांदा त्यांना संधी मिळू शकली नाही. शेळके आता दुसऱ्यांदा नशीब आजमावतील. त्याकरिता युतीमधील जागा वाटपाची प्राथमिक लढाई त्यांना सुरुवातीला पार करावी लागेल आणि मगच मावळचा रणसंग्राम तर खऱ्या अर्थानं रंगतदार होईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.